आताच विधानसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे प्रत्येक पक्षाकून आता प्रत्येक उमेदवार जे आहे ते रिंगणात उतरलेले आहे आणि त्यामुळं आता मराठवाड्यामध्ये कोणाचं पारडजड असो या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या राजकीय विश्लेषक डॉक्टर दिनेश सर आहेत सर तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये काय सांगाल एकंदरीत आता मराठवाड्यातील परिस्थिती कशी असू शकते हे बघा की लोकसभा निकालानंतर आणि श्री मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर बरीच राजकीय परिस्थिती मराठवाड्यातली बदलली आहे आणि महाविकास आघाडीला जे प्रचंड यश मिळालं महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामध्ये मराठवाड्याचा सर्वात मोठा वाटा आहे की सात जागा अवघ्या एका मराठवाड्यातून मवीला मिळाल्या आहेत तर आता हाच टोन जो आहे किंवा हाच प्रवाह हो जो आहे तो विधानसभेला राहील का तर या, या थोडी मागे पुढे होऊ शकतं परंतु सध्या तरी मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला वातावरण पोषक आहे परंतु या बाबतीतला अंतिम चित्र जे आहे तर जे अठ्ठावीस तारखेला उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर किती बंडखोर रिंगणात राहतात आणि कोणत्या पक्षाचे बंडखोर रिंगणात आहेत हे पाहूनच आपल्याला डिटेल कळेल एकंदरी संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा हा बालकिल्ला समजला जातो लोकसभेला सुद्धा शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत झाली विधानसभेला जर बघितलं तर पाच मत सहा मतदारसंघामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे एकंदरीत या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो आणि कोणती शिवसेना यामध्ये भारी पडू शकते ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची शिवसेना आता हे बघा की हे तर सर्वश्रुत आहे की मराठवाड्यामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात जेव्हा उभी फूट पडली तर सर्वात मोठा धक्का मराठवाड्यामध्ये बसला आणि ठाकरे यांचे म्हणजे शि त्या काळच्या शिवसेनेचे अखंड शिवसेनेचे पाच उमेदवार पाच आमदार विद्यमान आमदार शिंदेसोबत गेले म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडे सहा आमदार होते तर श्री शिंदे यांच्या बंडानंतर त्यामध्ये एकदम घट होऊन फक्त केवळ कन्नडचे उदयसिंग राजपूत ठाकरेंसोबत राहिले बाकी पाच आमदार हे शिंदेसोबत गेले तर ठाकरेंना सर्वात मोठं जे शल्य आहे की हे जे बंडखोर किंवा उठाव करणारे बंड करणारे जे लोक आहेत तर त्यांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंनी प्रयत्न सुरू केले आहेत परंतु छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती एक दोन महिन्यापूर्वी अशी होती ठाकरे गटाची की त्यांच्याकडे शिंदे यांच्या विद्यमान आमदारांविरुद्ध लढतील असे तुल्यबळ उमेदवार नव्हते परंतु विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जवळजवळ सर्वच मतदारसंघामध्ये जुळवाजुळं करून जवळपास सर्वच उमेदवार जे आहेत ते भाजपमधून आयात केलेले आहेत फक्त त्याला अपवाद तुमचा छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ जो कर, आहे तो आहे आणि त्यातही तसं पाहिलं तर, तर तन्वानी भाजपमधूनच आलेले आहेत परंतु ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत हे सर्व आयात उमेदवार ठाकरे सेनेने शिंदे यांच्या उमेदवारांसमोर उभे केलेले आहेत राष्ट्रवादीचा जरी विचार केला शरद पवार गटाकडे अनेक रेष्ठ नेते जे आहेत ते घरं वापशी करताना पाहायला मिळते शरद पवारांकडे वापशी करत आहे बीडमध्ये दे देखील आता राष्ट्रवादीची यादी समोर आली त्यामध्ये बीडला सर्वाधिक जागा आहे अजित पवार राष्ट्रवादी या दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये कशी लढत असू शकते मराठवाड्यामध्ये तरी मराठवाड्यामध्ये तसं जर पाहिलं तर पहिल्यापासून म्हणजे जेव्हा जेव्हा श्री शरद पवार यांनी राजकारणामध्ये नवीन निर्णय घेण्याचा दिशा नवी दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला की पुलो सरकार असेल किंवा समाजवादी काँग्रेस असेल तर प्रत्येक शरद पवार यांच्या निर्णयाच्या मागे मराठवाडा ठामपणे उभा राहिला तसंच मग एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तर त्यावेळेलासुद्धा मराठवाड्यानं शरद पवार यांच्या बाजूने भरभरून कौल दिला आणि आता यावेळीसुद्धा मराठवाड्यामध्ये श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सकारात्मक चित्र आहे आणि जो तो राष्ट्रवादी क काँग्रेस शरद पवारांकडून उमेदवारी मिळण्यासाठी धडपड करत आहे आणि दुसरी श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती मराठवाड्यामध्ये फारशी चांगली नाही आहे हे आपल्याला स्पष्टपणे इथं मान्यच करावं लागेल कारण की अजित पवार यांनी जे मराठवाड्याचं जे नातं जे आहे म्हणजे जितकं प पश्चिम महाराष्ट्राची श्री अजित पवारांचं नातं आहे राजकीय असेल किंवा सर्वच बाबतीत असेल तसं मराठवाड्यामध्ये त्यांना पाय रोवता येईल किंवा त्यांच्याकडे असे मोठे चेहरे धनंजय मुंडे वगळता असे मोठे चेहरे नाहीत आणि धनंजय मुंडेसुद्धा यावेळी यावेळी मराठा आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे परळीमध्येच जास्त खिळले खिळलेले आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे एकंदरीत मराठ्यात लातूर असेल धाराशिव असेल जालना असेल या ठिकाणची परिस्थिती कशी असू शकते लातूरमध्ये हे बघा लातूर आणखीन एक नांदेड आणि धाराशिव याचा याचा जर तुम्ही विचार केला तर नांदेडमध्ये श्री अशोक चव्हाण जे आता भाजपमध्ये आलेले आहेत ते जरी भाजपमध्ये आलेले असले तरी त्यांचा मूळ केडर जो आहे तर काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा मतदार जो आहे तर तो कायम काँग्रेसशी जोडल्या गेलेला आहे अद्यापपर्यंत हे आपल्याला लोकसभेच्या निकालावरून आपल्याला स्पष्ट होते तीच दुसरी लातूरची जर तुम्ही गोष्ट बघितली तर लातूरमध्येही तीच परिस्थिती आहे आता दोन देशमुख बंधूज दोन मतदारसंघामध्ये आहेत उरलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपची फारशी ताकद नाही आहे अवशामधून श्री पवार आहेत परंतु जवळजवळ सगळीकडं लातूर असेल नांदेड असेल किंवा धाराशिव असेल धाराशिवलाही भाजपचं म्हणावं तितकंसं प्राबल्य आपल्याला दिसणार नाही आणि याच्यामध्ये मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना सध्या तरी वातावरण पॉझिटिव्ह आहे परंतु एक आणखीन गोष्ट नमूद करावीशी वाटते की या सर्व ठिकाणी ठाकरे यांचे उमेदवार असतील श्री शरद पवारांचे असतील किंवा भाजपचे असतील किंवा श्री शिंदे सेने सेनेचे असतील तर सर सगळीकडे बंडाळी निर्माण झालेली आहे आणि सर्वत्र जे असंतुष्ट नेते आहेत तर त्यांची भूमिका काय राहील यावर सर्व गणित अवलंबून असेल जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये शेहेचाळीस मतदारसंघापैकी तब्बल सोळा आमदार भाजपचे निवडून आले होते यावेळी भाजपची लिस्ट देखील झालेली आहे त्यामध्ये भाजप यावेळी किती जागा जुगू शकतं हे बघा आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार उभे आहेत त्यावरच भाजप असेल शिवसेना असेल दोन्ही राष्ट्रवादी असेल दोन्ही शिवसेना असेल याचं विजयाचं गणित ठरेल परंतु सध्या तरी भाजप प्रचंड बॅकफूटवर मराठवाड्यात राहू शकते अशी चित्र आहे सध्या जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील फॅक्टर जो आहे तो राज्यात मराठवाड्यासह राज्यात गाजत आहे आणि मराठा आरक्षण द्यावे अशी भूमिका जारांगी पाटलांची होती मागील चौदा महिन्यांपासून जारांगी पाटलांचा लढा आरक्षणासाठी आहे शिंदे आरक्षण देण्यास तयार आहे भाजप आरक्षण देत नाही असा आरोप जो आहे तो झारांगी पाटलांकडून फडणवीसवरती करण्यात येतो आहे त्यामुळं भाजपचे पुरे एकशे तीन सीटे एकशे पाच आम्ही पाडणार असं जारांगी पाटील वारंवार सांगतात मात्र तरीही भाजपने यावरती कुठली प्रतिक्रिया दिली नाही आणि आरक्षणाचा मुद्दा हाती घेता नाही त्या तर त्यामुळे आता थेट उमेदवारिंग उतराची भूमिका जरंगे पाटलांनी घेतलेली आहे मुलाखती चालू आहेत तीस तारखेला फॉर्मचे जे आहेत लास्ट डेट आहे आणि त्यानंतर तीस तारखेला मनोज जरंगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता प्रतिनिधी असेल ज्या ठिकाणी मराठा समाज जास्त आहे त्या ठिकाणी जारंगे पाटील उमेदवार ठेवणार आहेत तर काही ठिकाणी पाडापाडीचंही राजकारण करणार आहेत तर ह्या दोन्ही मैदार बघितलं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो की महायुतीला फायदा होऊ शकतो नेमकी जरांगे फॅक्टर कोणाच्या फायद्यात पडू शकतो हे बघा आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि लोकसभेला जसं सरळ चित्र होतं आणि लोकसभा मतदारसंघ तुलनेनं खूप मोठा असतो पण आता हे विधानसभेची निवडणूक आहे आणि जितकं निवडणुकीचा क्रायटेरिया म्हणजे गाव पातळीवर जर निवडणूक आली गावाची तर आणखीन नाराजा पायओावडी वाढते तशीच विधानसभेमध्ये वाढते आणि तसं लोकसभेमध्ये ती कमी कमी होत जाते तर ती लोकसभेला जी कुरघोडे करणे पाय ओढणे ही परिस्थिती लोकसभेला कमी होती परंतु आता विधानसभेला कॉम्पिटिशन जास्त आहे आणि राज्याच्या राजकारणावर मराठा समाजाचा प्रभाव असल्यामुळं जो ऐंशी नव्वद टक्के उमेदवार सगळ्याच पक्षांकडून मराठा समाजाचे असणार आहेत तर आता याच्यामध्ये श्री जरांगे पाटील नेमकं कुठल्या उमेदवाराला फॉर होतात किंवा ते काय संदेश देतात किंवा उमेदवार उभा करतात का आणि उमेदवार उभा केल्यानंतरचे इफेक्ट जे आहेत त्याचाही श्री जरांगे पाटलांना विचार करावा लागणार आहे कारण की सर्वच जण मराठा समाजाचे इच्छुक आहेत आणि हे राजकारण अशी गोष्ट आहे की मुलगी पित्याच्या विरोधात उभं राहते भाऊ भावाच्या हे सगळं याच्यामध्ये सर्व एव्हरीथिंग इज फेअर इन वार असं म्हणतात तसं इथं सगळं एव्हरीथिंग फेअर आहे जोपर्यंत श्री जरांगे पाटील लोकसभेला किंग मेकरच्या भूमिकेत बाजूला होते तोपर्यंत ठीक होतं परंतु आता जर निवडणुकीच्या मैदानात जर त्यांनी उतरायचं ठरवलं तर सगळा त्यांना हा विचार करावा लागेल आणि याचा फायदा महाविकास आघाडीला की महायुतीला याहीपेक्षा की आपल्या विचारांचे उमेदवार कसे निवडून येतील हे सगळ्यात मोठं चॅलेंज श्री एकनाथ जरंग श्री जारंगी पाटलांसमोर राहील आणि स मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जारंगी पाटील किंगमेकर ठरू शकतात सत्यासाठी हे बघा आता मराठवाड्यामध्ये जवळजवळ मोठा प्रभाव तुमचं जालना बीड नांदेड हिंगोली या पाच सहा जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव जारांगी पाटलांच्या आंदोलनाचा आहे आणि आता सध्याची परिस्थिती सहा ते आठ पक्ष म्हणजे आघाडीतील सहा पक्ष मनसे तुमची तिसरी महाशक्ती आणि आणखीन वंचित बहुजन आघाडी तर जवळजवळ आठ चेहरे वेगवेगळे या राज्यामध्ये राजकीय मैदानात आहेत आणि पूर्ण खिचडी आहे आता ऐंशी ते नव्वदच्या वर शंभरच्या वर कुठल्याही पक्षाला जागा मिळणार नाही वाटायलाच येणार नाही आणि त्याच्यानंतर ते त्यातून विजय किती होतील तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी किमान तुम्हाला सरकार बनण्यासाठी दोनशे पंचेऐंशीच्या वर ज्या जागा लागतात तर तुम्ही लढणारच शंभर आहात तर त्या बहुमतापर्यंत सॉरी एकशे पंचेचाळीस तर त्या बहुमतापर्यंत पोहोचणं कुणालाही शक्य नाही आज एकट्या पक्षाला तर हे सर्व खिचडी राहणार आहे आणि नक्कीच दहा असतील वीस असतील पंचवीस असतील किती जरी श्री जरांगे यांचे विचाराचे उमेदवार जर निवडून आले तर ते नक्कीच राजकारण मराठाच्या राजकारणामध्ये महत्वाचे ठरतील आणि किंग मेक मेकर सुद्धा ठरू शकतात एकंदरीत सध्या जर भूमिका आपण पाहिली गेली तर ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सुद्धा समोर आहे मराठा आणि ओबीसी दोन्ही आरक्षणाचा फटका या नवीन सर म्हणजे जे सरकार आहे सध्या विद्यमान सरकार याला कसा फटका बसलेला असेल हे बघा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा फटका जो आहे ना तो सत्ताधारी गटाला बसला आहे हे तर शंभर टक्के आहे परंतु त्या जागी उद्या आघाडीचं सरकार जरी असतं तरी त्यांना हा फटका बसला असता आणि एक सरकार म्हणून त्यांना जी त्यांची गोची होत आहे की नेमकं कुणाच्या बाजूनं हे करायचं तर आता त्याचा त्याचा जी शिकार जी आहे त्याचं जे बळी जो आहे तर तो आघाडी महायुती सरकार आहे आणि स्पेशल त्याच्यामध्ये भाजप आहे आणि भाजप यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हा मुद्दा आता पुलाखालून पाणी वाहून गेलेला आहे आता हा मुद्दा श्री झरांगी यांच्या हातात गेलेला आहे सध्या जर बघितलं प्रस्तापीच्या जे नेते आहेत समजा रावसद दानवे घ्या किंवा मोठमोठ्या नेत्यांचा प्रभाव जो आहे तो आता जारांगी फॅक्टरमुळे पडला त्यांना तोंडावर आहे त्यांच्या मुलांना किंवा काहीच्या सुनांना अशी उमेदवारी घोषित झालेली मराठवाड्यामध्ये त्यामुळे त्यांचा गड राखून त्यांच्या आता कुठेतरी जी शर्यत जी आहे ती त्यांच्यावरती लागलेली आणि झारांगे पाटलांचं लक्षही त्यांच्या त्या मतदारसंघावरती आहे उदाहरणार्थ रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा भोकरदन आहे तर याचा जर विचार करायला गेलं त्या ठिकाणी सुद्धा जारंगे पाटलांचं जे आहे लक्ष आहे तर झारांगे पाटील या मतदारसंघामध्ये नेमकी कशा हलू शकतात खूप चांगला मुद्दा विचारला तुम्ही तर आता हे बघा श्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला परबत झालेत आणि आता राजकारणामध्ये जर टिकायचं असेल तर किमान आपल्या मुलाला भोकरदनमधून त्यांना निवडून आणणे हे खूप मोठं चॅलेंज आहे त्यांच्याकडे तर ते जरी स्टार प्रचारकामध्ये असले तरी त्यांचं सर्व लक्ष हे भोकरदनवर असणार आहे कारण की भोकरदनमधून हजार अकराशे मतांनी ते मायनस आहे स्वतःच्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला तर ते स्वतः मायनस आहेत स्वतः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकर मतदारसंघ जो त्यांचा परंपरागत गड मानला जातो तिथे त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण उभा आहे तर श्रीजयाच्या विजयासाठीही श्री अशोक चव्हाणांना तिकडे लक्ष द्यावं लागेल की जे हे श्री रावसाहेब दानवे असतील श्री चव्हाण असतील की हे जे लोक राज्यात फिरू शकतात राज्यात प्रचार करू शकतात परंतु आज हे लोक या कारणामुळे की आपली जे घराणे आहे किंवा आपले जे राजकीय वारसा आहे तो कसा चालेल ह्या विवंचनेत ते सध्या आहेत हे नक्कीच खूप वेगळं चित्र आहे यावेळेस स्टार प्रचकाच्या यादीमध्ये त्यांचे नाव येतात आणि त्यांना जर बघितलं स्वतःचा बालकिल्ला सांभाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असणार आहे नेमकी ते राज्यासाठी काम करणार किंवा हे बघा ते जरी स्टार प्रचारक म्हणून जरी यादीत असतील परंतु त्यांच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तर ते आपले मुलगा किंवा आपली मुलगी यांना प्रथम निवडून आणणे हेच त्यांच्या पुढे चॅलेंज असणार आहे बीडचा जर विचार केला तर पंकजाचा सुद्धा प्रभाव जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता आणि त्यामुळे तिथं बजरंग सोनून निवडून आलेले आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी त्या ठिकाणी चांगली टप आहे धनंजय मुंडे असेल किंवा यांच्या विरोधात सध्या आता राष्ट्रवादी उमेदवार घोषित आज झाले दे नाही मात्र होणार आहेत त्यामुळे एकंदरीत आता पंकजा मुंडे काय करणार कशी त्यांची भूमिका असणार आहे कारण धनंजय मुंडेंचा ओबीसी आंदोलनाचा आणि मराठा आंदोलनाचा फटका दोघांनाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बसलेला आहे ओबीसी आणि मराठा एकमेकांची विरोध लढत जी आहे त्या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे नेमकी एकंदरीत कसं त्या ठिकाणी राजकीय असू शकतो यामध्ये काय आहे की पंकजा मुंडे समर्थकांना म्हणजे तुम्ही आष्टीचा विचार केला किंवा मग माजलगावचा विचार केला आणि आने, अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार उभे राहत आहेत आणि पंकजा मुंडेंना किती जरी वाटत असेल की याला उमेदवारी दिली पाहिजे त्याला उमेदवारी दिली पाहिजे परंतु भाजपने ज्याला उमेदवारी दिली त्या तोच उमेदवार इथं ठरलेला आहे आणि भाजपची उमेदवारी नको अशी स्पर्धा बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे की कमळा कमळावर लढायचं नाही मग अपक्ष लढायला तयार श्री आष्टीचे परळीमधील एक दोन नेत्यांनी जे आहे प्रदेशाध्यक्ष वगैरे भाजपाचे त्यांनी राजीनामे दिलेले आहे भाजप म्हणलं की बंडखोरीचा परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी चालू आहे तिकीट मिळत असो किंवा नसो पण भाजपमध्ये नकोय असं त्यांचे मत होत आहे नाही कुठंतरी अपेक्षाची भूमिका ते घेताना ठरतात याचं मागचं कारण नेमकं काय ठरू शकत नाही त्याच्या मागचं कारण तर सरळ आहे की श्री झरंगी पाटलांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे तर त्यामागचं सरळ सरळ कारण आहे परंतु आता याच्यामध्ये मराठा समाजातून असतील किंवा ओबीसी समाजातून असेल दोन्ही समाजातून बंडखोर उभे राहणार आहेत आणि ज्या बंडखोराच्या पाठीमागे आता ओबीसी समर्थक ओबीसी जर एखादा बंडखोर असेल तर त्याच्या पारड्यात श्री पंकजा श्रीमती पंकजा मुंडे असेल किंवा श्री धनंजय मुंडे असतील ते कोणत्या बंडखोराच्या बाजूने आपलं वजन टाकतात आणि इकडे श्री जारंगे पाटील कोण कुठल्या पक्षाच्या माणसाकडून वजन टाकतात की एखाद्या बंडखोराला किंवा आणखीन काल छत्रपती संभाजीराजेंनी जशी भेट घेतली तर ते छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवाराबद्दल फॉर होतात हे यावर सर्व झारंजी पाटलांची काल संभाजीराजेंनी भेट घेतली संभाजीराजे बोलतात की आमचा पक्ष आहे त्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या अथवा तुमचे उमेदवार आमच्या पक्षातून द्या मे बी फॉर्म देऊ आणि त्यानंतर हा पक्ष तुमचाच असं ग्राहीत धारा असं त्यांचं मत आहे तर यावरती झारंगी पाटलांची भूमिका नेमकी काय असू शकते जर पक्षाला पाठिंबा दिला तर कुठंतरी झारंगे पाटील हे मुख्यमंत्री चार असू शकतात का नाही यामध्ये कसं आहे की छत्रपती संभाजीराजेंची राजकीय जी ही आहे महत्त्वाकांक्षा जी आहे तर ती लपून राहिलेली नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर पाटलांनी जे निस्वार्थपणे कुठल्याही राजकीय स्वार्थ न ठेवता जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि ते जर आज छत्रपती संभाजीराजेंच्या पक्षाशी जोडले गेले तर त्याचा श्री झरांगे पाटलांना मोठा लाभ होण्याऐवजी त्याचा सगळ्यात मोठा लाभ संभाजीराजेंनाच होईल आणि तिथून पुढं आंदोलनाची दिशा असेल किंवा तिथून पुढं ही जी चळवळ आहे तर ती बऱ्याचशा प्रमाणात छत्रपती संभाजीराजेंच्या हातात जाऊ शकते तर आजवरचा वर्षभरातला श्री झरांगे पाटलांचा इतिहास जर पाहिला त्यांनी घेतलेले एकदम चाणाक्षपणे घेतलेले निर्णय जर पाहिले तर मला वाटत नाही ते की ते संभाजीराजेंच्या प्रस्तावाला जाणवलं की आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही आमच्या अपक्ष आणि सध्या जर पाहायला गेलं जारांगी फॅक्टरी खूप चांगला चालू आहे एस सी असेल एस टी असेल या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही असे त्यांनी सांगितलं मात्र अनेक जे आहेत त्यांच्या मताशी सहमत असणारे एस सी एस टीचे उमेदवार जे आहेत ते जारांगी पाटलांची भेट आहेत आज संजय शिरसाटांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे तर मी पाटलांना भेटायला असं सांगत आहे सराटे आंतरवालीमध्ये कुठंतरी आता राजकारणाचा केंद्रबिंदूच म्हणावा लागेल कारण प्रत्येक उमेदवार हा झारंगे पाटलांना भेटीसाठी येत आहे महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत मंगेश चिवटे असेल उदय सामंत असेल संदीप मुंबई असेल हे एक दिवसाआड जे आहे ते झारंगे पाटलांची भेट घेत आहे नेमकी काय चर्चा होत असेल दोघांमध्ये सततने मीडियाने प्रश्न केला का ते बोलतो आम्ही सहज भेट घेतली मात्र ही वेळ जी आहे ती सहज भेटीची नाही नेमकी काय याच्यावरती काय त्यांचं राजकारण चालू असू शकतं आता यामध्ये बघा की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये की श्री शिंदे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षणाचा जेव्हा जेव्हा मुद्दा आला मराठा आरक्षणाचा तर श्री जरांगे पाटलांनी फडणवीसांना दोष दिला आणि फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे मुख्य अडसर आहेत हे त्यांनी कालपर्यंत सांगितलं परंतु श्री झरांगे पाटील आतापर्यंत थेट एकनाथ शिंदे यांच्या बाबत किंवा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत नाहीत तर ही जी गोष्ट आहे ही जी स्ट्रॅटर्जी आहे जी आहे की जी एकनाथ शिंदेकडून खेळली गेली आणि ही भाजपलाही दिसत असावी दिस दिसतेच ती की मुख्यमंत्रीपदी श्री एकनाथ शिंदे असताना बरं अशी गोष्ट नाही की एकनाथ शिंदे यांना मुभा नाही परंतु एकनाथ शिंदे जशी फडणवीसांची मजबुरी असेल तशीच एकनाथ शिंदेंची पण आहे परंतु खापर जी आहे ते फडणवीसांवर फुटत आहे आणि आपण यामधून निघतो निघतोय जसं लोकसभेला निघालो आपला स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला आहे तसाच आपण विधानसभेला यातून निघू आणि त्या दृष्टीनं चर्चा जी आहे ती श्री जरांगी पाटलांसोबत त्यांचे जे विश्वासू श्री सामंत असतील किंवा श्री मंगेश शिवटे असतील हे करत असावेत आणि मुख्य मूळ जे आहे या सर्व गोष्टीचं भाजप आणि शिंदे शिंदे गटाच्या तर आता श्री शिंदे यांचा छुपा पाठिंबा किंवा श्री शिंदे फॉर आहेत जरांगी पाटलांच्या आंदोलनाला काय अशी कुसबूज भाजपमध्ये आहे परंतु सध्या जोपर्यंत लो विधानसभेचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो मला वाटत नाही की यावर कोणी काही बोलेल परंतु पहिल्यापासून श्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल दोन्हीकडे समतोल साधलेला आपल्याला दिसून येतो एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भाजपवरती सुद्धा जारांगे पाटील जे आहे ते नाराज आहे मराठा समाज जो आहे तो राज्यातील नाराज आहे आणि त्यामुळं भाजपचे नेते जे आहेत आता आमदार असतील खासदार असतील हे सुद्धा जारांगे पाटलांच्या कुठेतरी पाय घड्या घालता पाहायला मिळतात आंतरवालीमध्ये मध्यरात्री जाऊन रात्री एक वाजता दोन वाजता भेट घेतात कुचेंनी देखील भेट घेतली होती विखे पाटलांनी देखील भेट घेतली विखे पाटलांचा नगरमध्ये पर्व झाला होता त्यांच्या मुलांसाठी त्यांची आता मरमर चालू असावी असा अंदाज जो वर्तवला जात आहे कुठेतरी भाजपचे नेते जे आहेत ते आता जांगे पाटलांशी भेट घेत आहे यावरती नेमकी भाजपचं काय चाललं असावं हे बघा लोकसभेच्या पराभवानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून जो लढतो आहे प्रत्येकाला असं वाटतं आहे की जरांगे पाटलांचा हात माझ्यावर पडावा मग अनेक लोक <coughs> सॉरी अनेक लोक फोटो काढून घेण्यापासून तर ते जरांगे पाटलांनी च त्यांच्याशी चर्चा करतानाचे फोटो वगैरे व्हायरल करून त्यांना असा मेसेज द्यायचा आहे की जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत आणि जरांगे पाटलांनी मला पाठिंबा दिलेला आहे परंतु अद्यापर्यंत तरी जरंगे पाटलांनी अधिकृत कुठल्याही उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही की मी माझा याला पाठिंबा आहे म्हणून तर ही गोष्ट एक खूप रोचक आहे आणि भाजपमध्ये सुद्धा की आपल्या उमेदवारांची आपल्या इच्छुकांची किंवा विद्यमान आमदारांची कशी घालमेल सुरू आहे कशी कोंडी सुरू आहे हे भाजपलाही दिसतं आहे त्यामुळं मला नाही वाटत की आता भाजप म्हणेल की तुम्ही जरांगींकडे जाऊ नका किंवा काय तर ही आता निवडणूक निवडून येण्याचीच ही अटीतटीची वेळ आहे आणि त्यामुळं आता जरंगी असतील किंवा आणखीन कुणी असतील हे उमेदवार जाणारच त्यांच्याकडे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर भाजपचे काही उमेदवार आहेत काही शिवसेनेचे उमेदवार आहेत मात्र मराठवाड्यात जर पाहिलं गेलं तर शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये कुठेतरी वाद आणि पाडतो शिंदेसेना असेल किंवा भाजप असेल अनेक ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रभाव बीड असेल जालना असेल दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचं सीट पडलेलं आहे आणि शिवसेनेने त्या ठिकाणी काम केलं नाही असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतो म्हणून अनेक ठिकाणी जर बघितलं तर पैठणचा मुद्दा घ्या उघडपणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार नाही ना ना ना, रावसाहेब दानवेचं काम आमच्याकडून विदय यांनी केलं नाही म्हणून आम्ही करणार नाही असा ना ना. प्रश्न कुठेतरी समोर येतो आणि त्यामुळे आता यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला याचा फटका बसेल की भाजपच्या नेमकी काय यामध्ये चलं कारण मराठवाड्यामध्ये भाजपपेक्षा शिवसेनेचे उमेदवार जास्त आहेत नाही हा एक खूप म्हणजे आता उफळून आलेला प्रश्न आहे हा की जशी दोन हजार एकोणवीसला जशी परिस्थिती झाली होती की भाजपने अनेक ठिकाणी ठाकरे आनी जी अखंड शिवसेना होती दोन हजार एकोणीसला तर अनेक ठिकाणी भाजपने बंडखोर उभा केले होते शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी आणि ठाकरे आणि भाजपचं जे वैमनस्य निर्माण झालं राजकीय किंवा जे जे हे फाटलं तर ते मूळ त्याचं मूळ इथे आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये की अनेक बंडखोर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने उभा केले तर तीच परिणिती तीच पुनरावृत्ती आता दोन हजार चोवीसला श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होताना दिसत आहे कारण की एक सहा महिन्यांपूर्वी सर लोकसभा होण्याच्या अगोदर असं वाटत होतं की भाजप श्री एकनाथ शिंदे यांना कधीही गिळणकृत करेल काही सांगता येत नाही परंतु आता चित्र असं झालेलं आहे श्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई असेल कोकण असेल आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये तर जवळजवळ चार तीन ते चार मतदारसंघांमध्ये शिंदे यांचे बंडखोर उभे राहत आहेत तुमच्या नांदेडमध्ये तुषार राठोड आहेत भाजपचे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात तर अपक्ष म्हणून खुद्द मुख्यमंत्र्याचे खाजगी सुय सहायक खदगावकर म्हणून तेच उमेदवारी भरत आहेत तर असं अनेक ठिकाणी असं अशी परिस्थिती आहे की शिंदे सेनेचेच उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहत आहेत आणि त्याचं मूळ जे आहे जे भा लोकसभेला शिंदेंचे सिल्लोडचे आमदार जे आहेत जो आहे तो मराठवाड्यामध्येच बसतोय भाजीच्या ठिकाणी नाही पण मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचं लक्ष जे आहे ते सर्वाधिक लक्ष आहे संभाजीनगरचा बालकिल्ला शिवसेना ते असे समजतात त्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांनी संभाजीनगरचं त्यांची जागा जी जा आहे ती त्यांनी काबीज ठेवली होती सिल्लोडचा विचार घ्या सिल्लोडमध्ये आता बनकरणी बंडखोरी केली आणि ठाकरे सेनेकडून त्यांनी उमेदवारी मागितली त्यामुळे भाजपची तिथं ताकद कमी झाली म्हणजे महायुतीची ताकद कमी झाली त्यामुळे तिथं कुठेतरी आता ठाकरे सेनेला फायदा होईल की शिंदेच्या अब्दुल सत्तारांना फायदा होईल काय त्या ठिकाणचं कसं वर्चस्व असू शकत आता हे बघा हे एक स्पर्धा आहे आता ही या स्पर्धेमध्ये एक सांघिक विचारापेक्षा आपला आत्मकेंद्री विचार जास्त मोठा आहे आता विधानसभेनंतर सगळ्यात मोठा प्रश्न निवडणुकीनंतर हा येणार आहे की मुख्यमंत्री कोण आणि मुख्यमंत्री कोण होईल ही सरळ गोष्ट आहे ज्याचे आमदार जास्त येतील तो मुख्यमंत्री होईल तर आमदार कोण होईल आणि अमित शहा यांची एक बैठक झाली होती महायुतीचाच विचार घ्यावा फक्त तर ज्याचे आमदार सर्वात जास्त त्याचा मुख्यमंत्री भाजप जर एकशे पंचावन्न जागा लढवल्या हो तर यांच्याकडे साठ सत्तर जागा राहतात तर भाजपचे कितीही पडले तरी शंभर प्लस होणार किंवा यांच्यापेक्षा दोन जरी आमदारशी लगाले तर, लगा तर भाजपचा मुख्यमंत्री राहील या रणनीतीकडे म्हणजे कुठंतरी शिंदेचं वर्चस्व कमी होईल किंवा शिंदेंची शिवसेना कुठेतरी नामनिष्ठ जाण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपहून केला जातो का मी तेच तुम्हाला सांगतोय की हे गणित फिरून जे आहे ते मुख्यमंत्री आणि संख्याबळावर येणार आहे आणि तोच धागा पकडून म्हणजे लोकसभेला अब्दुल सत्तारांनी जे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत राऊसाहेब दानवे भाजपचे त्यांच्या विरोधात उघड प्रचार केला आणि माध्यमांसमोर उघडपणे सांगितलं की मी रावसाहेब दानवेच्या विरोधात प्रचार केला तर असं होऊ शकतं का की राज्य पातळीवरच्या एखाद्या नेत्याच्या विरोधात प्रचार करूनही सत्तारांच्या विरोधात कुठली कारवाई झाली नाही कुठली कारवाई झाली नाही आणि सत्तारांना तिकीटही मिळालं तर आता हे सुप्त संघर्ष भाजप आणि शिंदेमध्ये सुरू आहे आणि त्याचीच परिणीती मग पैठणमध्ये आता भाजपने बंडखोर उभा केला आहे भाजपने म्हणे म्हणजे तुम्ही आता दानवेंचा जो पराभव झाला असेल त्याचा कुठंतरी वचपा दानवे किंवा भाजप हे काढण्याचे मागे आहे तेच तीच गोष्ट सिल्लोडमध्ये घडती आहे की भाजपाचे पुराश्रमीचे कट्टर नेते स्थानिक नेते सुरेश बनकर ठाकरे गटात गेले आता ते ठाकरे गटात जरी गेले असले तरी मला असं वाटतं की भाजपची मोठी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करेल मुस्लिम फॅक्टर नेमकी राज मराठवाड्यात कसा चालू शकतो मुस्लिम मतदान जे आहे ते पण इथं चांगलं आहे इमत्याज जलील जर बघितलं तर मागील गतवर्षी खासदार देखील संभाजीनगरमधून झाले होते मात्र यावेळी संदीपा भोमरेंनी त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी केलेला आहे आणि आता इम्त्याज जलील उभा राहणार आहे एम कु काही सीटं देखील देण्यात आली मध्य असल पूर्व असेल या ठिकाणीसुद्धा त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहेत एकंदरीत मतदान जे आहे ते संभाजीनगर मतदारसंघामध्ये चांगलं आहे तर याचा फायदा कोणाला होऊ शकतो मुस्लिम मतदान कोणाकडे वोटिंग होईल काय होईल नाही आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की लोकस लोकसभेला मुस्लिम आणि मराठा हे मतदान जे आहे तर पूर्णपणे जवळपास महाविकास आघाडीकडे आलं परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मुस्लिम मतदान जे आहे तर ते मराठा आरक्षणाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधात गेलं नाही तर मुस्लिमांचा वेगळा प्रश्न होता ट्रिपल तलाचा असेल सी ए कायदा असेल किंवा मुस्लिमांवर होणारे उत्तर प्रदेशमधील आणखीन अनेक अत्याचाराच्या घटना आहेत तर तीनशे सत्तर कलम आहे काश्मीरमधलं तर यामुळे मुस्लिम स समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आहे आणि त्याला जोड मराठा आरक्षणाची मिळाली आणि मग हे दोन समाज एकत्र आले आणि त्यांनी भाजपचं मराठवाड्यातून नामोनिशन मिटवलं परंतु आता जे आहे तर मुस्लिम समाजाला यातून काय मिळणार आहे ती झाली लोकसभेच्या वेळेला सरकार आणायचं आपल्याला का मोदींना हटवायचं असं मुस्लिमांमध्ये भावना होती आणि म्हणून ते महाविकास आघाडीच्या विरोधात गेले पण आता विधानसभेला लोकल मुद्दे आणि उमेदवारी मिळते का तर ही जी जाण आहे ही जी गोष्ट आहे ही श्री शरद पवारांनी हेरली आणि त्यांनी आष्टीमधून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं मेहबूज शेख यांना उमेदवारी दिली परंतु तशी गोष्ट महाविकास आघाडीतील गट असतील किंवा शिंदे असतील महायुतीचे हे करतात का की मला मला असं वाटतं की खूप कमी ठिकाणी मराठवाड्यात तर आ, मुस्लिम उमेदवार बाकी आ, बाकी पक्षांनी दिल्याचं मला तर ऐकवत नाही आणि तीच मध्येमध्ये जी काँग्रेसने जी एक डाव खेळलेले आहे किंवा एक रणनीती आखली की श्री एम के देशमुखांना माझी शिक्षणाधिकाऱ्यांना तिथून तिकीट दिलं परंतु जय जी नाराजीचा सुरू म्हटलं निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोडलं असा आरोप जो आहे त्या ठिकाणचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता शिक्षण अधिकारी आहेत आलेले आहे एकच वेळेस त्यांनी मुलाखत दिली त्यांना तिकीटसुद्धा फायनल झालं त्यामुळं मुस्लिम जे आहे ते त्या ठिकाणी नाराज आहेत त्यांचे नेमके त्या नाराज मतदारसंघ कोणाच्या पालट्यात आपलं मतदान देऊ शकतो नेमकी यामध्ये काय आहे की मी तुम्हाला म्हटलो ना की लोकसभेला मुस्लिम मतदारांपुढे मोदींना हटवणे हे एक मोठं एजेंडा होता परंतु आता विधानसभेला जो आहे तो मुस्लिम मतदारांचा एजेंडा चेंज होणार आहे आणि तो एजेंडा चेंज काय होणार आहे की कोणता पक्ष आपल्या समाजाला संधी देतो कोणत्या पक्ष जर निवडून आला कोण आमदार जर निवडून आला तर आपल्याला सिक्युरिटी मिळेल तर ह्याच्यामध्ये मध्ये असेल संभाजीनगरमध्ये असेल पूर्व असेल तर इथे मुस्लिम मतदारांची भावना तर आपलाच आमदार असावा अशी थेट आहे कारण की मागचे मागे एम आय एमचे उमेदवार जे आहेत गफारकादरी दोन हजार चौदाला चार हजार पाच हजार मतांनी पडली दोन हजार दोन हजार एकोणीसला अवघ्या तेरा हजार मतांनी पडली तर इथे मुस्लिम मतद मुस्लिम आमदार होऊ शकतो ही भावना मुस्लिम मतदारांमध्ये आहे आणि त्याच जर काँग्रेससारख्या पक्षानं जर नॉन मुस्लिम उमेदवार जर दिला तर मला वाटतं हे मुस्लिम देशमुखांकडे येतील हे असं म्हणणं खूप धारिष्ट ठरेल गफ्फार कादरीना देखील आता पक्ष सोडला एम मधून सोडून दुसऱ्या पक्षात गेलेलं आहे उमेदवारी घेण्याच्या मार्गावर त्यांचं कसं वाटतं एकंदरी नाही आता गफ्फार कादरी समाजवादी पक्षाचे उमेदवार राहणार आहेत हे तर स्पष्ट झालेलं आहे आणि दुसरीकडून त्यांचे जे पक्षांतर्गत विरोधक होते कट्टर विरोधक इम्तियाज जलील हे पण पूर्वमध्ये आलेले आहेत तर जसा श्री भाजपचे श्री एक अतुल सावे आणि इकडून काँग्रेसमधून एम के देशमुख हे जसे हिंदू उमेदवार म्हणून आहेत तसेच मध्य पूर्वमधून दोन मुस्लिम उमेदवार उमेदवारही उभे आहेत तर त्यामुळे आता मतांचं विभाजन जे आहे ते दोन्हीकडूनही होणार आहे ही गोष्ट आता सरळ आहे अब्दुल सरांनी दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं की मी शोर त्या ठिकाणी निवडून येणार आहे जो विजय हा पूर्व मतदारसंघामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणचं मतदान कसं विभाजन होईल त्या ठिकाणी मुस्लिम मतदान देखील चांगल्या संख्येने आहे आणि हिंदू मतदान सुद्धा आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये कसं नेमकी त्या ठिकाणी चालू शकतं हे, मुस्लिमन्चा, मुस्लिमन्चा आता हे बघा मी तुम्हाला या अगोदर म्हटलं की लोकसभेला मुस्लिमांचा मुद्दा मुस्लिमांचं धोरण वेगळं होतं पण आता जे आहे ते धोरण वेगळं आहे आणि अतुल सावे यांनी जी हिंदुत्वाची जी री ओढली आहे लाईन घेतली आहे तर ती त्यांनी या दृष्टीने घेतली की हिंदुत्व म्हटलं की सर्व समाज एकत्र येईल मग त्यात मराठा ओबीसी हो सर्व सर्व येतील असा त्यांचा जो आहे हे आहे आणि या छत्रपती संभाजीनगर शहराचा थोडा इतिहास जर पाहिला तर हिंदू मुस्लिम तणावाची स्थिती इथं कायम राहिलेली आहे त्यामुळे त्यांनी बरोबर हिंदू हाच मुद्दा समोर आणलेला आहे आणि बघूयात त्याच्यामध्ये ते किती यशस्वी ठरतात यावेळेस जर पाहायला गेलं तर महाविकास मराठवाडा शेहेचाळीस जागापैकी महाविकास आघाडीला किती भेटू शकतात आणि महायुतीला किती उमेदवार निवडून येऊ शकते दोघांची कशी ताकद बघितलं दोघही पणाला लावलेले प्रत्येक नेता हा आपल्या मतदारसंघामध्ये काम करताना पाहायला मिळतोय भेटीघाटी जे आहे ते घेत आहे जो मोठा नेता आहे त्याच्या घरी प्रत्येक उमेदवार जो आहे तो भेटी करत आहे एकमेकांची नाराजी जी आहे ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्या कारण महाविकास आघाडीत महायुती दोघांची युती असल्यामुळे विद्यमान आमदारांना सगळ्या ठिकाणी संधी देण्यात आली मात्र मराठवाड्यामध्ये महायुतीचे सर्वाधिक विद्यमान आमदार होते त्यामुळे त्यांना संधी त्या ठिकाणी देण्यात आली मात्र महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर पर्व झालेले नेते होते सर्व पर्वामधले होते तर त्या ठिकाणी देखील आता अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला जागा सुटल्या शरद पवारांना राष्ट्रवादीला जागा सुटलेल्या आहे तर काही ठिकाणी शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला जागा आहे तर काँग्रेसला जागा आहे काँग्रेसने विद्यमान आमदार दिलेले आहेत तर राष्ट्रवादीचे दोनच आमदार मराठवाड्यात आहे शिवसेनेचा दोनच आमदार आहेत त्यामुळं आता या दोघां तिघांमध्ये जर पाहिलं तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदार यांच्याकडे आहे दोन्ही पण त्या ठिकाणी शिवसेना आणि म्हणजे राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी तिघही त्या जागेसाठी रस्सी केस खेळत होते अनेक ठिकाणचे जागे त्यांचे उमेदवार घोषित झाले मात्र दोन्ही पक्षात जर बघितलं तर दोन दोन नेते नाराज आहे उदाहरणार्थ पैठण घेतलं तर त्या ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादी नाराज आहे काँग्रेस नाराज आहे तर शिवसेनेला उमेदवारी भेटली गंगापूरमध्ये पाहिलं गेलं तर काँग्रेस आनंदी आहे राष्ट्रवादी शिवसेना नाराज आहे असं सहकार्य संपूर्ण शेहेचाळीस मतदारसंघाचं वर्चस्व राहिलेलं आहे याच्यात नेमकी फटका कसा बसू शकतो काय बसू शकतो एकमेकांची पाय खेचणी होईल का तिघं एका खांद्याने उभा राहतील बघा तीन पक्षांचं मिळून एक आघाडी झालेली आहे म्हणजे महायुतीमध्ये तीन आहेत इकडे तीन आहेत तर आता तीन तीन म्हटले की दोन लोक बाद झालेत इकडे दोन बाद झालेत तिकडे दोन बाद झालेत फक्त दोन बाद झाले का त्या एका जागेसाठी पुन्हा तीन तीन इच्छुक होते म्हणजे एका जागेसाठी त्या पुन्हा तीन तीन म्हणजे दोन प्लस तीन म्हणजे हे झाले सहा म्हणजे एका मतदारसंघामध्ये किमान सहा नाराज आहेत किमान सहा नेते नाराज आहेत तर ही नाराज मंडळी की समजा तुम्ही फुलंबरीचं उदाहरण घ्या फुलंबरीमध्ये अनुराधा चव्हाण यांना तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली भाजपची पण मग नंतर राधाकिशन पठाडे असतील कठड्या असेल यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी तर त्या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष फॉर्मही भारलाय म्हणजे त्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार फॉर्म मागे घेणार नसल्याचं ते सांगतात काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली मग त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर महायुतीचे बंडखोरी झालेली आहेत तर मग यामध्ये अनुराधा चव्हाणला फटका बसेल की काँग्रेसला याचा फायदा होईल हे बघा काँग्रेसला याचा फायदा होईल असं म्हणता येणार नाही कारण की काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधातही ठाकरे सेना असेल किंवा त्यांच्या महाविकास आघाडीमधील आणखीन दुसरे घटक पक्ष जे आहेत ते सुद्धा नाराज आहेत म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तिथं अस्तित्व नाही परंतु ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये खूप नाराजी आहे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक इच्छुक तिथे होते तर ही जी नाराजांची आणि बंडखोरांची जी भीती आहे ही सगळ्यांना सारखीच आहे आणि ती अठ्ठावीस तारखेला म्हणजे फॉर्म कधी एकोणतीसला आपण मला वाटतं तारीख आहे तर ज्या दिवशी फॉर्म माघारी घेण्याची तारीख आहे आणि याच्यामध्ये कुठला पक्ष यशस्वी ठरतो बंड थंड करण्यामध्ये मा बंडखोरांना माघारी बोलवण्यामध्ये मा त्याचा विजय होईल जो बंड थंड करेल त्याचा विजय मराठवाड्यात होईल मात्र बंड ज्यानंतर उमेदवारी मागे घेतल्यानंतर काही जण आतून काम करतात असं म्हणतात तर नेमकी ते खरंच आपलं पक्षाचं काम करणार की पाडापाडीचं त्यांच्या त्यांचे राजकारण करणार कारण एक नेता जर समजा विद्यमान आमदार जर त्याला तिकीट कापून देण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या आमदाराला जर देण्यात आलं तर त्यांच्यात पाडापाडीचं राजकारण होणं कारण पहिल्या आमदाराचं अतिशय त्या ठिकाणी संपणार आहे नवीनचं वर्चस्व होईल तर त्यामुळे कुठंतरी आता ज्या मागच्या वेळी अनेक ठिकाणी जर बघितलं तर अनेक नेत्यांचे पत्ते कट झाले होते त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आले होते तर त्यांनी त्यांचं काम केलं नाही तर असं कुठंतरी ह्यावेळी सुरूशील का म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असं दोन्ही पक्षांनी शिव दोन्हीकडे होणार आहे उमेदवारी मागे घेणं ही फक्त औपचारिकता येईल बऱ्याच ठिकाणी की फडणवीसांना शब्द दिला किंवा मुख्यमंत्र्यांना दिला किंवा ठाकरेंना शब्द दिला बा मी मी वा मागे घेतो आहे परंतु मनातून ते किती काम करतील आणि कित किती विरोधात काम करतील हे स याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही नक्कीच जर पाहिलं गेलं तर मराठवाड्याचं राजकारण जे आहे ते आता येत्या काही दिवसामध्ये कळण्याचं आहे प्रत्येक उमेदवार जो आहे तो आता आपला सोबळाने कामाला लागल्याचं ला पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोन्ही पक्ष जे आहेत त्या स्टार प्रचार करण्यात आले मात्र भाजपाला जो आहे तो देखील या ठिकाणी कंबर कसून लागलेला आहे जारांगे फॅक्टर मराठवाड्यात कसा चालणार महाराष्ट्रात कसा चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याचे मुद्दे कसे असणार आहेत आणि या उमेदवाराला यावेळी जर पाहिलं गेलं तर प्रत्येक शेहेचाळीस उमेदवाराला जे आहे ती काट कसर या ठिकाणी करावं लागणार आहे शोरपणे जे आहे ती सत्ता या ठिकाणी येणार नसल्याचं जे आहे ते राजकीय विश्लेषक म्हणून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता अनेक बंड असेल किंवा पक्षाचा अंतर्गत वाद असेल हे कुठंतरी आता निवडणुकीच्या तोंडावरती उभळून येतो का हे देखील पाहण्यात तितकं महत्वाचं ठरणार आहे जो पक्ष आपला नेत्यांचा बंड थंडवेल त्याचीच सत्ता मराठवाड्यात देऊ शकते असा अंदाज जो आहे तो राजकीय विश्लेषक वर्तवला जात आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे छत्रपती संभाजीनगर